अमरावतीत सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. नवीन सोयाबीन बाजारात येताच दरात घसरण झाली आहे. दरात प्रति क्विंटल 400 रुपयांची घसरण झाली आहे. हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची खरेदी केली जाते. आधीच उत्पादनात घट, त्यात भाव कमी झाल्यानं शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी. विदर्भातील शेतकरी सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं. मात्र जर पाहिलं तर सध्या आता 20 ते 25 दिवसांवर जी आहे जी सोयाबीनच्या हंगामाला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे. मी सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये या ठिकाणी जर पाहायला गेलं तर सध्या नवीन सोयाबीन जे काही प्रमाणामध्ये बाजार समितीमध्ये दाखल होण्यास सुरू झालेलं आहे. मात्र जर पाहिलं तर केंद्र सरकारने 4,892 रुपये जे आहे हमीभाव जाहीर केलेला होता. मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर हमीभावापेक्षा कमी दराने जे आहे जी सोयाबीनची खरेदी या ठिकाणी होताना दिसतो आहे. सध्या जर बघितलं गेलं तर अमरावतीमध्ये जर पाहिलं तर 2,60,000 पेक्षा जास्त जे आहे जे सोयाबीनचं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे. मात्र परतीच्या पावसाने जे आहे जे सोयाबीनचं मोठं नुकसान झालेलं आहे. सोयाबीन हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गाने हिरावलेला आहे. त्यामुळे जर पाहायला गेलं तर सोयाबीनचं उत्पादन जे आहे जे 50% घटणार आहे. कारण का येलो मुजक सुद्धा सोयाबीनवर या ठिकाणी आल्याचं या ठिकाणी दिसून आलं. जर बघितलं गेलं तर सध्या सोयाबीनचे भाव 45, 46 आणि 42 अशाच दराने या ठिकाणी सुरू आहेत. त्याचमुळे जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा शेतकरी जो संकटात सापडलेला आहे. बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर हमी भावाने आम्ही खरेदी करू असं ते सरकारनं सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात तसं काही होताना दिसत नाहीये. त्यामुळं हमी भावाने सोयाबीन खऱ्या अर्थानं सुरू हमी भावाने सोयाबीनची खरेदी करावं अशी देखील मागणी आहे शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. मात्र कुठल्याही प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जो आदेश आहे तो पायदळी तुडवल्याचा या ठिकाणी चित्र आपल्याला दिसून येते. सध्या जर बघितलं गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण हे दृश्य आहे. आणि बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात जुनं आणि नवीन सोयाबीन देखील या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र प्रत्यक्षात 4,892 रुपये जो हमीभाव केंद्र सरकारने दिला होता त्यापेक्षा कमीच दराने जो आहे तो सोयाबीनची खरेदी या ठिकाणी केली जात आहे. त्यामुळे कुठेतरी केंद्र आणि राज्य सरकारच्या हमीभावानुसारच शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करावं असं देखील आवाहन शेतकऱ्यांनी राज्य सरकारने केलेलं आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.